नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने ठाण्यातील खारेगाव येथे साजऱ्या होत असलेल्या नवरात्रोत्सवात अतिशय सुंदर देखावा साकारण्यात आला होता। यामध्ये देवी विराजमान झाली होती। या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत। कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी रासगरबामध्ये सहभागी होऊन या संपूर्ण उत्सवात रंगत आणली। यावेळेस माजी सभागृह नेत्या अनिता गौरी, समाजसेविका रचना पाटील, उद्योजक जगदीश पाटील, कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश पाटील, जय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं। दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक आणि गरबाप्रेमी नागरिक एकत्र येत असल्याचं आयोजक उमेश पाटील यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांचा आज 50वा वाढदिवस। 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली। 50वा वाढदिवस म्हणजे सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे। गेल्या 50 वर्षात जी कामं करायची राहून गेली ही कामं पूर्ण करण्याचा ध्यास आपण घेतला असल्याचं मिलिंद पाटील यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे सध्या राजकीय परिस्थिती ही अतिशय भयानक झालेली आहे। अशा वेळेस ज्यांना खरोखर काम करायचं आहे त्यांनी राजकारणात राहायचं की नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं। सादर करीत आहोत मिलिंद पाटील यांच्याबरोबर आम्ही केलेली बातचीत। वाढदिवस माझं नशीब असं की नेमका वाढदिवस येतो माझ्या नवरात्र उत्सवादरम्यान आणि दसऱ्याच्या दिवशी, त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि मित्रमंडळी त्याच दिवशी तो साजरा करत असतात। बाकी संकल्पाचं म्हणाल तर गेल्या जे 50वा वाढदिवस आहे त्यामुळे जे आयुष्य सरलं त्याच्यात काय करायचं राहून गेलं, त्यात काय काय नाही करायला पाहिजे होतं ते केलं, ते पुन्हा होऊ नये आणि दुसऱ्यांना जास्तीत जास्त कसा आनंद देता येईल यासाठी पुढचं आयुष्य खर्च व्हावं एवढीच परमेश्वराजांनी प्रार्थना आहे। बाकी काय काय विशेष उपक्रम राबवता वाढतं नाही? नवरात्रामध्ये आमचा तर देवीचा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा होत असतो। इथे बचत गटांसाठी फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल दिलेले असतात, म्हणजे 9 दिवस त्यांच्याकडनं 1 रुपया घेतला जात नाही। त्यानंतर 1000 यांची महिलांची एक महाआरती असते। त्यानंतर आपण बघत असाल तर इतरही छोटे मोठे भोंडल्या वगैरे सारखे कार्यक्रम सुरू असतात। असे वेगवेगळे हे करून की जेणेनिमित्त एरियातील संपूर्ण या विभागातील नागरिक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते, जिव्हाळा वाढतो, बस अजून काय आपल्याला पाहिजे असतं। महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत कशाप्रकारे पुढचं वाटचाल असणार नाही? म्हणजे आता तर राजकीय परिस्थिती पाहिली तर कधीकधी अशी परिस्थिती येते की कशाला या राजकारणात आलो अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे अशीच जर परिस्थिती राहिली तर या क्षेत्रात राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल, एवढं मात्र नक्की। कळवा परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने अक्षरशः मेटाकुटीला आलेले असताना देखील जो कळव्याचा पूल 90%हून अधिक ज्याचं काम पूर्ण झालेलं आहे हा अद्यापही नागरिकांसाठी खुला का करण्यात येत नाही असा सवाल माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। काल आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह या पुलाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। हा
पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी अद्यापपर्यंत अनेक डेडलाईन देण्यात आल्या आहेत, मात्र एकही डेडलाईन पाळण्यात आले नाही। दुसरीकडे सर्वसामान्य माणसाच्या हालांमध्ये मात्र चांगलीच वाढ होते आहे। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांनी लवकरात लवकर या पुलाचं उद्घाटन करावं अशी मागणी आव्हाड यांनी केली। आज हा ब्रिज सुरू होऊन 7-7.5 वर्ष होत आहेत, आता उद्घाटनाची वेळ आलेली आहे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे, तुमच्या घरचा पूल आहे, ठाणे शहराचा महत्त्वाचा टप्पा आहे, तुम्ही लक्ष घालून अधिकाऱ्यांना नुसतं फोनवर, तुम्ही फोनवरच कामं करता, अधिकाऱ्यांना एक फोन करा की हा ब्रिज पूर्ण करा, मला उद्घाटन करायचं आहे। काय त्याचा सोळाबिळा करू नका, आम्ही श्रेय तुम्हालाच देतो उद्घाटनाचं, आम्हाला उद्घाटन करायचंच नाही, आम्हाला काही हौस नाही आहे। गाडी घ्या, अशी जा, अशी फिरवा आणि ते जाहीर करून टाका, पूल लोकांसाठी उघडा झालेला आहे। ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शक्ती आणि भक्तीची देवता असलेल्या देवी चरणी एकच प्रार्थना, तमाम ठाणेकर नागरिकांना सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर लाभो, हीच देवी चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। शिवसेनेचा दसरा मेळावा BKC बांद्रा मुंबई। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला। अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची। 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 टेंभी नाका ठाणे। शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख, भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र आणि घटस्थापना उत्सवाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख समृद्धी यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देव, हीच अंबे मातेच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। MCHI आणि जीतो ठाणे आयोजित रास रंग 2022। गरब्याचा सळसळता उत्साह, वाद्यांचा ताल, थिरकणारी पावलं, अमाप उत्साह, असीम आनंद, तरुणाईला बहर, उत्साहाची लहर। जीतो आणि MCHI ठाणे आयोजित रास रंग 2022। मॉडेल बिल कंपाऊंड, चेक नाका, ठाणे, दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर। नक्की सहभागी व्हा रास रंग 2022। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 11 महिन्यांनंतर आता त्यांना जामीन मिळाला आहे। अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचा आपल्याला आनंद होत आहे, त्यांची लवकरच निर्दोष मुक्तता होईल अशी देखील आपल्याला खात्री असल्याचं श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे। एकीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा खाडी पुलाच्या संदर्भात आंदोलन केलेलं असताना दुसरीकडे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी देखील कळवा खाडी पूल लवकरात लवकर सुरू करावा या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं।
ठाणेकर नागरिक वाहतूक कोंडीला अक्षरशः त्रस्त झालेले आहेत, वैतागलेले आहेत. अशा वेळेस या पुलाचं बांधकाम पूर्ण होऊन देखील ते का थांबवलं गेलं आहे असा सवाल श्री रवींद्र मोरे यांनी केला आहे. पेपरला पण बातमी आहे आणि बरेच दिवस तुम्ही आता या सणासुदीला बघताय की वाहतुकीची किती कोंडी होते, लोकांना त्रास होतोय. आणि आज पेपरला वाचलं असता लक्षात आलं की ब्रिज जर झाला आहे आणि जर मागच्या वेळेला कित्येक दिवस सांगतात की दसऱ्याला ओपनिंग होणार आहे, पण दसऱ्याला पण उद्या ओपनिंग होईल याचा कुठे दिसत नाही आहे. नक्की ब्रिज झाला आहे की नाही त्याची पाहणी आम्हाला करायची होती. आणि जर ब्रिज पूर्ण झाला आहे तर मग ते उद्घाटन का होत नाही आहे? एवढा चांगला ब्रिज बांधला आहे, हा ब्रिज झाल्यामुळे आता हा चालू केला तर तोरा तरी वाहतूक कोंडीवरती याचा हे होणार आहे ना, फरक पडणार आहे ना, लोकांना कुठेतरी याचा दिलासा मिळेल. आज तुम्ही कळवा घ्या किंवा घोडबंदर पट्टा घ्या, लोकांना एवढा त्रास आहे या वाहतूक कोंडीचा, तो कुठेतरी दिलासा मिळाला असता. शिवाजी पार्क आणि BKC या दोन मैदानांवर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. आजचा दिवस हा दसरा म्हणून जेवढा लोकांमध्ये उत्सुकता आहे तेवढेच आज BKCला किती गर्दी जमणार आणि शिवतीर्थावर किती जमणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या 56 वर्षांचा इतिहास हा शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आहे. तर BKCमध्ये यंदा पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा होतो आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे आणि आता शिवसेना कोणाची, शिवसेनेचं पक्षचिन्ह कोणाचं, हा वाद शिगेला पोहोचला आहे. कोर्टामध्ये निवडणूक आयोगामध्ये हा सगळा वाद गेलेला असताना आता प्रत्यक्ष रस्त्यावरची लढाई सुरू होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. अंधेरीची निवडणूक लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज उद्धव ठाकरे आणि श्री एकनाथ शिंदे हे नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, कशा स्वरूपाची टीका होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. TJSB टेक ओव्हर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त पॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8885069601. बॅरॉन. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात,
त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि जितोच्या सहकार्याने ठाणे शहरातील मॉडेला चेक नाका येथील मॉडेला मिल कंपाऊंड परिसरामध्ये सध्या रासरंग 2022 आयोजन करण्यात आलं आहे. श्री जितेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सवाला ठाणेकर नागरिक प्रचंड मोठी गर्दी करत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. यावेळेस नैतिक नागडा यांच्या तालावर हजारो ठाणेकर ठेका धरत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. बघूया याची एक झलक. गावदेवी चिखलादेवी मंदिर कोपरे परिसरामध्ये नवरात्रोत्सव अतिशय उत्साह साजरा होतो आहे. गेले 9 दिवस या ठिकाणी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं. अनेक महिलांनी या ठिकाणी देवीची ओटी भरली आणि देवीकडे आपलं साकडं घातलेलं आहे. अनेक माहेरवाशिनींचा सन्मान या निमित्ताने गावदेवी चिखलादेवी मंदिराच्या वतीने करण्यात आला आहे. काल या ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जे उज्ज्वल यश मिळवलं आहे अशा विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. उत्तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.